इथे आपण बांगड्याचं कालवण करणार आहोत. तुम्ही याला बांगडा करी असेही म्हणू शकता. मी इथे तीन बांगडे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून बघा, आणि असे ह्याच्यामध्ये थोडेसे कट केलेले आहेत. छान असे बांगडे धुवून घेतलेले आहेत. इथे जे वाटण लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. एक कांदा चिरून घेतलेला आहे लांबडा असा, कोथिंबीर. आपल्याला इथे कोकम लागणार आहे. कोकम मी वाटणार नाही आहे, पण आपल्याला वरण टाकायचं आहे. कढीपत्ता फोडणीसाठी खोबरं, खोबरं असं ओलं खोबरं घेतलेलं आहे मी बारीक चिरून मीडियम. एक टोमॅटो, आलं, लसूण. इथे लाल तिखट घेतलेलं आहे मी, हे नॉर्मल लाल तिखट मसाला घेतलेला आहे मी इथे. हळद, जिरं. इथे मी बेडकी मिरची भिजत घातलेली आहे, त्याच्यासोबत थोडेसे धणे घातलेले आहेत भिजत. ह्याच्यातली बेडकी मिरचीच्या ज्या बिया होत्या ना, त्या मी थोड्या जेवढ्या निघतील तेवढ्या काढलेल्या आहेत. इथे एक अर्धा तास ही बेडकी मिरची मी भिजत घातलेली आहे. आता ही कांदा खोबऱ्याबरोबर ही आपण वाटून घेणार आहे. इथे आता आपण मिक्सरला पहिल्यांदा मसाले बारीक करून घेऊ. कांदा, कोथिंबीर, खोबरं. ओलं खोबरंच वापरायचं म्हणजे आपली ग्रेव्ही आहे ना छान बनते. टोमॅटो, लसूण, अद्रक आणि हे मिरच्या आणि ह्याच्यासोबत थोडेसे धणे. आता मी मिक्सरला लावून घेते, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकते. इथे आपण बांगड्यांना मीठ लावून ठेवूया, म्हणजे आपले मसाले बारीक होईपर्यंत मीठ लावून बांगडे थोडे वेळ राहतील. मस्त असे मीठ लावून ठेवलेले आता. इथे मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपल्या मसाल्यांची, आणि इथे थोडा मसाला मी असा जाडसर वाटून काढलेला आहे. सुरुवातीला हा मसाला काढला आणि नंतर पाणी घालून हा मसाला मी एकदम बारीक केला आहे. आता ह्या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी ह्या बांगड्यांमध्ये भरणार आहे. ह्या मसाल्यांमध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण आपण वाटताना ह्याच्यामध्ये काहीच मीठ टाकलेलं नाही आहे. छान असं आतमध्ये थोडस भरून घेणार आहे. बाकीचा राहिलेला असा वरण लावणार आहे मसाला, म्हणजे हे जे कापलेले आहेत ना आपण त्याच्यामध्ये पण छान असा मसाला भरला जाईल. ह्याला एक 5-10 मिनिटं मी असंच ठेवून देणार आहे. पॅनमध्ये इथे तेल टाकलेलं आहे. आता आपण मसाल्याला तडका देऊया. तेल छान गरम झालेलं आहे. पहिल्यांदा कढीपत्ता टाकूया. याच्यामध्ये मसाला हा परतून घेऊया छान. कोकमची पानं टाकूया, दाल तिखट, थोडीशी हळद, म्हणजे छान परतून घेऊया. जरास मसाल्यांना छान असं तेल सुटूसपर्यंत परतून घेऊया. झटपट होणारी अशी रेसिपी आहे बांगडा करी. आता मी हे मसाल्याचं भांडं धुवून ह्याच्यामध्ये टाकणार आहे.
अच्छा म्हणजे जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. मी ही मीडियम अशी ठेवणार आहे बघा. आता मी याला एक वाफ काढून घेते. इथे थोडस मीठ घालूया आणि एक 2 ते 3 मिनिटं इथे मी वाफ काढून घेणार आहे. बघा इथे ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे आणि ग्रेव्ही छान अशी शिजलेली पण आहे मस्त. इथे आता आपण याच्यामध्ये बांगडे घालू. एक बांगडा सोडूया आणि मस्त याला एक उकळी काढून घेऊया. बांगडे लगेच शिजतात त्याच्यामुळे जास्त वेळ त्याला शिजवायची गरज नाहीये. मस्त इथे आता आपण एक उकळी काढून द्यायची म्हणजे बांगडे पण छान याच्यात शिजले जातील. इथे मी झाकण ठेवून एक 5 मिनिटं उकळी काढून घेणार आहे. बघा इथे मस्त अशी आपली बांगडे छान इथे शिजलेले पण आहेत. आता आपण थोडस पलटी करूया. बांगडे शिजतात लगेच. आता आपण याला बंद करूया. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलची नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. मस्त असा सुगंध सुटलेला आहे